हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण दहा ते पंधरा मिनटात कुठलंही डॉ टॉयलेट क्लीनर न वापरता तसेच काही टाकाऊ वस्तू वापरून आपण आपलं टॉयलेट बाथरूम अगदी पंधरा मिनटात साफ करायचं आहे डेली माझं हे क्लिनिंगचं रुटीन आहे तर ते मी दाखवणार आहे त्याचप्रमाणे एक डिसइन्फेक्टन डी आय वाय पण मी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पायात वॉटरप्रूफ चप्पल तसंच हँड uh, ग्लोवज आपण वापरायचे तर इथे पहिल्यांदा मी हे सोल्युशन आहे ते कशाचं आहे ते सांगते तर इथे मी डिटर्जंट लिक्विड आणि पाण्याचं हे सोल्युशन बनवलेलं आहे आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे आणि पहिल्यांदा आपण नळ क्लीन करायला घेतलेली आहेत तर मी आधी फवारलेलं आहे नळावर सगळं आणि हे जे स्क्रबर आहे ते माझं जे किचनमध्ये मा आप यूज करून झालेलं आहे ते घेतले आता ते मी फक्त या क्लिनिंगसाठीच ठेवते तर ते टाकाऊचा पण आपला आपण उपयोग करून घेतला आहे त्याचप्रमाणे नळ झाल्यावर वरती जर खिडकी वगैरे असेल तर तिथे पण आपण हे सोल्युशन स्प्रे करून घ्यायचं आहे आणि स्क्रबरच्या साह्याने सॉफ्ट स्क्रबरनेच नळ नेहमी साफ करायचे तर आता मी धुवून घेतलेले आहेत नळ अगदी तुम्ही मगने पाणी घेऊन हे करा म्हणजे पाण्याची सुद्धा बचत होते तर अशा प्रकारे अगदी दोन मिनटात हे क्लीन झालं अगदी थांबण्याची काही गरज नाही त्यानंतर एखाद कपड्या कपडा किंवा नॅपकिन असं ठेवायचं जुनं की हे सगळं पुसून काढायचं नाही हे मी नळ क्लीन केल्यावर असे स्वच्छ पुसून काढायचे आहेत तर नळांचा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी देते ते अगदी त्याचं डीप क्लिनिंग कसं करायचं ते मी त्याच्यात सांगितलं आहे तर आता इथे हे पहा गिजर पण मी पुसून घेतलेलं आहे त्याआधी इलेक्ट्रिकचं सगळे बटन वगैरे स्विच बंद करायचे त्याचप्रमाणे माझं जे सगळं बॉटल्स वगैरे ठेवायचं स्टँड आहे ते पण मी क्लीन करून घेतलेलं आहे तर वरच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आता क्लीन झालेले आहेत आता आपण फ्लोरिंग कसं क्लीन करायचं आहे ते पाहूया तर नळ तुम्ही दर दोन तीन दिवसाने साफ केले तरी चालतील पण फ्लोरिंग मात्र तुम्ही रोजच्या रोज या प्रकारे साफ केलंच पाहिजे तरच बाथरूमची स्वच्छता चांगली राहते गेली अकरा वर्ष माझं हे टॉयलेट बाथरूम या प्रकारे मी साफ करते म्हणून अगदी क्लीन आहे आता आपण पाहिलं आहे का थोडंसं माती वगैरे दिसते तर ती कशी साफ करायची रोजच्या रोज बाथरूम क्लीन झालंच पाहिजे म्हणजे चिलटं वगैरे येत नाही तर आधी मी पाणी सगळीकडे मारून घेतलेलं आहे मगनेच टाकून घेतलेलं आहे सगळी भांडी बाहेर काढून टाकायची आहेत आणि मग खराट्याने जे आपलं ड्रेन होल आहे त्याच्या इकडे सगळं जे काय माती घाण केस असतील ते असे गोळा करून ड्रेन होल मध्ये साठवून घ्यायचे आहेत तर आता मी हे एक ब्रश ठेवलेलं आहे बाथरूममध्येच तर त्याने असे रोजचे केस वगैरे जे काय कचरा ड्रेन मध्ये असेल तर काढून घेते आता काय करायचं आहे लिक्विड डिटर्जंट आहे तुमच्याकडे पावडर असेल तर ती घेतली तरी चालेल ते टाकून घ्यायचं आहे सगळीकडे बाथरूममध्ये अगदी थोड्या प्रमाणात खूप टाकायची डेली काही गरज नाही आणि मग खराट्याने पसरवून घ्यायचं आहे खराट्याने सगळी सगळं फ्लोरिंग घ्यायचं आहे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून हे जे लिक्विड आपण डिटर्जंट टाकलेलं आहे ते फेस येईपर्यंत असा खराटा सहज अगदी अलगत फिरवून घेतला तरी चालेल अगदी आणि त्यानंतर थांबायची काहीच गरज नाही हे पहा हे है, लॉंग हँडलचं ब्रश आहे एका साईडने वायपर आहे आणि ब्रश आहे मागच्या एका मी बाथरूम डीप क्लिनिंगमधल्या व्हिडिओमध्ये हे ब्रश दाखवले तर याची सुद्धा मी लिंक देत आहे तर ह्याने अगदी सहज साफ होतो ज्यांना कमरेचा पा त्रास आहे तर ते लोक पण सहज याने करू शकतात तर हे ब्रश ने, कायम तुम्ही बाथरूममध्ये दे ठेवा डेली क्लिनिंगला खूप उपयोगी येतं तर आता खराट्याने पसरवल्यावर मी या ब्रशने हे करून घेते आहे साफ करून घेते अगदी हे ब्रश काना कोपऱ्यात जातं आणि व्यवस्थित क्लीन करतं जिथे माती वगैरे बसली असेल तर अगदी तुम्ही खराट्यानं फिरवता डायरेक्ट ब्रश फिरवलं तरी चालतं तर आता झालं ब्रश फिरवून आणि मी आता मगनेच पाणी सगळीकडे टाकलेलं आहे आणि ब्रश काम झाल्यावर त्याच्यात जर केस वगैरे एखाद दुसरा असेल तर तो काढून टाकायचा आहे परत एकदा वाटलं तर पाणी नुसतं तांब्याने किंवा मगने ओतून टाकायचं आहे म्हणजे काय बुडबुडीतपणा राहत नाही आता काय करायचं आहे का आपल्या बाथरूममधल्या ज्या बादल्या आहेत किंवा मग मग आहे अजून काही बसण्याचं हे छोटं स्टूल असतं तर ते साफ करायचं आहे अगदी तुम्ही ते जे आपण सोल्युशन डिटर्जंटचं बनवलं आहे त्या ते, ते स्प्रे करून केलं तरी चालेल किंवा नुसता हात फिरवला तरी अगदी स्वच्छ राहतं जे स्टीलच्या वस्तू आहेत जसं मी नळ दाखवलं तसं हे स्टीलचं आहे तर मी ते फडक्याने पुसलं आहे आता फायनली आपण त्याला जे वायपर आहे ब्रशला तर त्याने आपण पाणी सगळं काढून टाकलेलं आहे ड्रेन होलमध्ये आता आपण इथे सिंक घेऊया बेसिन घेऊया तर ते पण मी याच प्रकारे स्प्रे केलेलं आहे डिटर्जंटचं सोल्युशन आणि ह्या ब्रशनेच आपण साफ करायचं डेली आपण जर या डिटर्जंटच्या अशा माईल्ड सोल्युशनने साफ केलं तर खरंच अगदी क्लीन राहतं टॉयलेट बाथरूम तर आमच्याकडे पण हार्ड वॉटरच आहे टॉयलेट बाथरूमला परंतु जर डेली असं क्लिनिंग केलं तर अगदी कुठेच त्याचा राब बसत नाही पाण्याचा काही नाही अगदी क्लीन राहतं पहा हे असं दोन तीन असे टूल्स ठेवले ना तर अगदी आपलं टॉयलेट बाथरूम छान स्वच्छ होतं आणि आपल्याला कसलाच त्रास नाही होत अगदी कमी काही मिनिटातच होऊन जातं तर पहा सिंकसुद्धा बेसिनसुद्धा साफ झालेलं आहे मी याला नळाने याच्या नळालासुद्धा त्या सॉफ्ट स्क्रबरनेच साफ केलेलं आहे तर नळ सुद्धा अगदी क्लीन राहिलेलं आहे गेली अकरा वर्ष पहा आमचं हे सगळं बाथरूम टॉयलेट वगैरे हेच आहे तर अगदी क्लीन राहिलेलं आहे तर आजूबाजूचं जे आपण ब्रशचं टूथपेस्टचं स्टँड आहे ते पण पुसून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं अगदी डेली क्लीन होऊन जातं हे पंधरा मिनटात अगदी आपण आपल्या आंघोळीच्या आधी हे काम केलं तर होऊन जातं त्याचप्रमाणे जे जा टॉयलेट आहे कमोड वगैरे तर ते पण आपण त्याचप्रमाणे डिटर्जंटनेच घ्यायचं आहे टॉयलेट मी दर तीन ते चार दिवसाने टॉयलेट लिक्विड ने टॉयलेट क्लीनर ने साफ करते आता इथे मी दाढीचा जुना ब्रश घेतलेला आहे जो टाकाऊ होता तो त्यानेच हे साफ करते आहे तर अगदी क्लीन होऊन जातं आणि खालचा भाग मात्र आपलं जे टॉयलेट क्लिनिंगचं ब्रश असतं त्याने घ्यायचं आहे अशा प्रकारे हे स्वच्छ होऊन जातं अगदी रोज रोज आपल्याला टॉयलेट क्लिनरने साफ करायची काही गरज नाही अगदी एक आठवड्याने तुम्ही टॉयलेट क्लिनर पाठव वापरलं तरी चालेल पण कमोडसाठी मी तीन दिवसाने यूज करते तर प्रकारे ही स्वच्छता अगदी पटकन होऊन जाते बाथरूमप्रमाणेच याचं सुद्धा मी फ्लोरिंग साफ करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हा वायपर याला पण यूज करायचा आणि परत स्वच्छ अगदी फायनली मग धुवून ठेवायचा आहे आपल्याला त्याचप्रमाणे जे जे काही काय आपण हँड ग्लोवज वगैरे वापरले बॉटल्स वापरल्या त्या सगळ्या स्वच्छ धुवून ठेवायच्या आहेत आता आपलं सगळी स्वच्छता झालेली आहे सगळ्या वस्तू आपण जागेवर ठेवतो आहे जिथे ज्यायची जागा आहे तिथे ठेवून आहे आणि आता आपण डिसइन्फेक्टंट लिक्विड आहे तर डिसइन्फेक्टंट लिक्विडमध्ये काय काय आहे तर पाणी आहे विनेगर आहे शॅम्पू आहे आणि बोरिक ॲसिड आहे यांचं मिश्रण मी डिसइन्फेक्टंट म्हणून वापरते त्यामुळे काय होतं चिलटं झुरळ वगैरे बाथरूम टॉयलेटमध्ये येत नाही तर या प्रकारे जे ड्रेन होल आहे आणि अगदी जे कोपरे कोपरे आहेत त्याच्यात हे स्प्रे करून ठेवायचं रोज अगदी तुम्ही रोज रात्री केलं हे तरी चालेल त्याने अगदी स्वच्छ राहतं आणि घाणेरडा वासही येत नाही एखाद फ्रॅग्रन्स याच्यात टाकलं तरी चालेल अगदी स्वच्छ राहतं तर हे डेली क्लिनिंग या प्रकारे मी करते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण डेली क्लिनिंग याच प्रकारे करा नक्की तुमचं टॉयलेट बाथरूम स्वच्छ आणि क्लीन राहील याची अगदी मी शंभर टक्के खात्री देते